हाय, मी पल्लवी फुलसुंदर. वेलकम टू पल्लवीज किचन. आज मी तुमच्यासाठी एक झटपट अशी भाजी घेऊन आली आहे जी 5 ते 10 मिनटात होणारी आहे. तर ती भाजी आहे जिरा आलू. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 ते 3 बटाटे जे मी अशी कापून घेतले आहेत सेमी सर्कल शेपमध्ये. फार पातळही कापायचे नाही. त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडेसे धने, भरपूर जिरे, थोडीशी मोहरी, हळद 1 टीस्पून, लाल तिखट 2 टीस्पून, चवीनुसार मीठ, कढीपत्ता 8 ते 10 पानं आणि कोथिंबीर. तर हे सगळे आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. आता आपण वळूयात कृतीकडे. कढई छानशी गरम झालेली आहे. त्यात आपण तेल टाकूयात. या भाजीला आपण पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहोत. ही फक्त आणि फक्त तेलावरती भाजी होणार आहे. थोडीशी मोहरी टाकून बघूया तेल तापलंय की काय. तेल छानसं तापलं आहे. यात आता आपण मोहरी जिरे टाकून घेऊयात. तेल तापल्यानंतर गॅस कमी करायचा. त्यानंतर घाणे, हळद आणि लाल तिखटही टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण बटाटे पाण्यातून काढून घेणार आहोत आणि ते फोडणीत टाकून द्यायचे. तर यात आता आपण मीठ आणि कोथिंबीर टाकणार आहोत. याला आपण आता झाकून ठेवणार आहोत. गॅस कमी करणार आहोत. बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे, त्यामुळे गॅस कमी ठेवायचा. 5 मिनटं आपण याला असंच ठेवणार आहोत. 4 मिनटं झाले आहेत. आता आपण एकदा याला ओपन करून पाहूया. छानसा असा भाजीचा स्मेल येतो आहे. बटाटा व्यवस्थित असं शिजलेलं आहे. झटपट अशी भाजी 5 मिनटात आपली तयार झाली आहे. फार लेस इन्ग्रेडियंट्स आणि पटकन होणारी अशी भाजी आहे. जर तुम्हाला माझी ही भाजी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.